वर्षभर पहिली म्हापशा हनुमान देवळा फाटल्या चौकाक क्रांतीवीर चौक असे नाव देऊन थंय भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु हांचे यादस्तीक उभारपाचे थारायले, पण ते काम पुराय जावक नाशिल्ले। शुक्रारा शहीद दिसाच्या निमतान ते काम पुराय करपाचे थारावून नाल्ल फोडून कामांक सुरुवात केली। म्हापशेचे नगराध्यक्ष रोहन कवळेकार हांचे हस्तुकी बुन्यादी फातर बसयलो। या वेळार म्हापशेचे उपनगराध्यक्ष संदीप फळारी तसेच गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हजीर आशिल्ले। फाटले खेपेक ताकतिकेन ह्या कामाक सुरुवात झाली। नगरपालिकेन हे संबंधी थाराव घेऊन ताका तेकोय दिल्लो, पूण ते काम पुराय जावंक पावले ना। आता भूषण बिल्डरच्या गायतोंडे हांणी सामाजीक जापसालदारकी घेऊन हे काम हातात घेतिल्ले खातीर ताका दिनवास दिवंक जाय असे नगराध्यक्ष रोहन कवळेकार हांणी म्हळे। भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू हांणी क्रांती करताना फुडाराचो विचार केलो ना अशेंय तांणी म्हळे। फुडले पिळगेक फाटल्या इतिहासाची जाणविकाय करूंक अशा स्मारकांची गरज आसा असे कवळेकार हांणी फुडें म्हळे। भगत सिंग आणि राजगुरू यांच्यानी त्या वेळार क्रांती केली आणि त्यांच्यानी क्रांती करताना किती इतिहास किती घडतो ते काय विचार करू ना, पुढे किती जातले ते त्यांनाही खबर ना, फाटल्यान किती झाला ते। पण अशी क्रांती जेव्हा करता आणि क्रांतीवीर म्हणून जेव्हा जातात आणि जन्म घेतात त्यांच्या अशा जाग्यार तिंका एक स्मारक उभे करपाची गरज असता। कारण हे आमचे येता त्या पिढीक दाखवून दिवंक जाय की बाबा हे अशे स्मारकां फक्त रस्त्यार उभी करतात, त्याच्या फाटल्यान इतिहास असा। या देशात कांय जाणांची नावां जायते कडेन दितात, पूण जाणी देशा खातीर आपणालो प्राण दिलो ते खंय तरी कुशीक उरतात। देखून अशा या क्रांतीवीराच्या यादस्तीक हांगा जाता ती खरीच खोसयेची गजाल असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हांणी सांगले। आणि सांस्कृतिक अशा प्रकारच्या अंगाने काही लिहिलं जाईल त्यावेळी त्याच्यामध्ये एक घटना तिचा उल्लेख करावा लागेल वर्षानुवर्षे, ती म्हणजे क्रांतीवीरांचं स्मरण करायला लावणारा अशा प्रकारचा स्तंभ स्मारक या ठिकाणी घडत आहे। बोरकरांनी आपल्या कवितेमध्ये असं म्हटलंय, इतिहासामध्ये अनेक जण आहेत ज्यांचे पुतळे बांधले जातात, त्यांच्याच नावाचे पूल बांधले जातात, त्यांच्याच नावानं अनेक गोष्टी होतात, परंतु अनामवीर अनेक आहेत की ज्यांनी खरं आपलं आयुष्य अर्पण केलं तर स्मरण सुद्धा होत नाही। बोरकरांनी असं म्हटलंय, यज्ञी जानी देऊन निज शिर घडिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळते। प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका तळगावकर म्हापशे।